मनोजरांगेना एका काडीचा देखील अभ्यास नाही, बुद्धिभेद करू नका, माहिती घेऊन बोलत जा, लक्ष्मण हाकेंची भोसरी टीका. मनोजरांगे पाटील ही नेमकी काय मागणी करतात हे मला अजून कळलेलं नाही, कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच अतिरिक्त कधीच होणार नाही अशा गोष्टींची ते मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन बोलत जा म्हणावं. मनोजरांगेनं एका काडीचा देखील अभ्यास नाही अशी भोसरी टीका लक्ष्मण हाक्यांनी मनोजरांगे पाटील यांच्यावर केली आहे. एसटीची लढाई आमची वेगळी आहे. एसटीची आमची लढाई चालू असताना आमच्या ताटातलं आरक्षण हिरावून घेतलं जात असेल तर आमचे छोटे छोटे समाज पुढे येणार आहेत का? आमच्या धनगर समाजाचे सर्व नेते आणि आमच्यामध्ये सगळ्यांचं एकमत आहे, त्यामुळे बुद्धिभेद करू नका, थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असा सल्ला सुद्धा लक्ष्मण हाक यांनी चरंगे पाटील यांना दिलाय. एसटीसाठी लढायला पाहिजे, त्यांचा आपला अधिकार होता तो एसटी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे. पण हे कोणाच्या सांगण्यावरून ओबीसीसाठी लढत असते. ओबीसीसाठी म्हणजे आम्ही ओबीसी मध्ये नाही आहोत का? जरांगेंचा अभ्यास नाही, कवळ एक काडीचा सुद्धा अभ्यास नाही ग्रामीण भाषेत. अरे हाच लक्ष्मण हाके एसटी आरक्षणासाठी 2014 बारामतीमध्ये शारदा प्रांगणामध्ये 9 दिवस उपोषण केलेला होता. 5 लाखापेक्षा जास्त लोकांना आम्ही कलेक्ट केलेलं होतं. जरा माहिती काढ, जरा थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन बोलत जाऊ म्हणा. आणि एसटीची लढाई आमची डिफरंट आहे, पण एसटीची लढाई आमची चालू असताना आमचं जर आमच्या ताटातलं कोण हिरावून घेत असेल तर ते वाचवण्यासाठी काय आमचे छोटे छोटे मायक्रो घटक पुढे येणार आहेत का? आणि त्यांनी आमचं रिझर्वेशन वाचवावं असं धनगर समाजाला वाटतंय का? आमच्या धनगर समाजाचे सगळे नेते आमचं विजयंतीचं आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे. आमच्या सगळ्यांमध्ये एकमत आहे. आम्ही सगळे भुजबळ साहेबांचं असो, वडेट्टीवार साहेबांचं असो, पंकजाताई वगैरे, आम्ही सगळी माणसं एकत्रित येऊन आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करत आहोत. त्यामुळे तुम्ही बुद्धिमत्ता करू नका जरांगे, तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन बोलत जावा. जरांगे पाटील असं म्हणाले, हैदराबाद असेल, सातारा, बॉम्बे ज्या ठिकाणी 33, 27, 34 नोंदी लागू केल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. हे बघा, सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न जरांगेनी करू नये. सुतावरून स्वर्ग, अरे एखाद्या कम्युनिटीला रिझर्वेशन इश्यू करत असताना त्याला काहीतरी गोष्टी आहेत, तर या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस होणं आवश्यक आहे. लाभच मिळवून द्यायचा आहे ना, त्यांची उन्नतीच करायची आहे ना मराठा समाजाच्या तरुणांची. अनेक योजना आहेत ना, अनेक योजना रिफॉर्म करू शकता ना. मागच्याच पॉलिसीवर तुम्हाला पुढे चाललं पाहिजे असं तुम्ही सांगितलंय. आणि जरांगे साहेबांच्या सल्लागारांना माझं सांगणं आहे, अरे खाऊ जा, खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाच्या या रेट्यामध्ये अरे नोकऱ्या शिल्लक राहिलेत कुठं? शासन प्रत्येक गोष्टी म्हणून आत्ताच्या शासनानं 9 खाजगी एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकर भरती सुरू केली. कुठलं रिझर्वेशन, कुणाला मिळतं प्रतिनिधित्व, कुणाच्या घरावर कौलं आलेत? ओबीसीच्या घरावर कौलं बसलेत का ओबीसीच्या रिझर्वेशनमुळं? पण त्यांना जे संविधानानं दिलंय, घटनेने दिलंय, त्या आमच्या सगळ्या भटक्या विमुक्त ओबीसीना जगू द्या. त्यांना प्रवाहामध्ये पुढे येण्यासाठी थोडस प्रतिनिधित्व मिळू द्या, याचा अभ्यास या महाराष्ट्रानं करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.